Uh, सफरचंद नाव आहे आमच्या नाटकाचं हे एक मूळ गुजराती नाटक आहे uh, जे स्नेहा देसाईंनी लिहिलं आहे मुग्धा गोडबोलेंनी रूपांतरित केलं आहे आणि राजेश जोशी सरांनी दिग्दर्शित केलं आहे याच टीमने uh, याआधी कोडमंत्र नावाचं एक नाटक केलं होतं मराठीमध्ये निर्माते तेच होते अजय कासुर्डे uh, प्रवीण भोसले आणि भरतभाई ठक्कर तर हे नाटक आहे आमचं सफरचंद uh, जे मुळात कश्मीरवर आणि कश्मीरच्या काही समस्यांवर बेतलेलं आहे साधारण दोन हजार अठरा सतरानंतरचा काळ आहे आणि स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत तिकडच्या लोकांना काय एक्सपिरियन्सेस आले त्यांना काय भोगावं लागलं काय सोसावं लागलं आहे त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि यातनं ते कसे सर्व्हाइव्ह करत आहेत आणि आपण ॲज अ भारतीय म्हणून आपल्याला ह्या गोष्टींची माहिती का असली पाहिजे या सगळ्याचं या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे हे नाटक आहे या नाटकात मी अन्वरची भूमिका वठवतोय अनवर हा एक पाकिस्तानी जिहादी आहे जो सीमा ओलांडून अर्थात दहशतवादी कारवायांसाठी भारतात आला आहे आणि कुठल्या तरी एका घटनेमुळे ती कुठ कुठली घटना आहे हे नाटक बघितलं आपल्याला आपोआप कळेल मी माझे माझा मार्ग यांच्याशी यांना क्रॉस करतो यां मी धडकतो एका अपघाताने आमचे मोहम्मद चाचा म्हणजे दादाला तो तुम्हाला सांगेलच आणि मग पुढे आमच्या नात्याचं किंवा आमच्या मैत्रीचं काय होतं किंवा आमच्या ओळखीचं काय होतं त्याचं रूपांतरण कशात होतं हे तुम्हाला नाटक बघितलं नक्की कळेल मी आ, या नाटकात श्यामलाली भूमिका करतो आहे एक खूपच लवेबल सोल जो खूप छान आहे है, हॅपी गो लकी आहे मजा मजा करत करत मोहम्मदशी या नाटकातले जे मुख्य पात्र आहे त्याच्याशी त्याची खास मैत्री काश्मीरसारख्या एखाद्या ठिकाणी राहूनसुद्धा हे लोक इतक्या छानपणे जगतायत आणि त्यांच्या आयुष्यात अचानक दोन पात्रे येतात आणि त्यानंतर ते कसे त्या पात्रांना टॅकल करत 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 आजूबाजूचं जे सराउंडिंग्स आहे आजूबाजूचं जो, 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 जो माहोल आहे तो दाखवत ते कसे या दोन पात्रांबरोबर मिसळतात याचं हे एक आ, नाटक आहे सफरचंद माझं पात्र श्यामलाल जो सफरचंदावर नितांत प्रेम करतो आणि त्याच्यासाठी सफरचंद आणि मोहम्मद चाच्याची मैत्री हे आयुष्याचं सर्वस्व आहे आत्ता हे दोघं जसं म्हणाले तसं सफरचंद नावाचं नाटक मला असं वाटतं की फार अभिमानाची गोष्ट आहे की मराठी रंगभूमीवर खूप दिवसांनंतर एक इतका भव्य दिव्य शो येतो आहे जो नाटकात म्हणजे नाट्य रूपांतरातला इव्हेंट्स आपल्याकडे होतात पण नाटक एक कमर्शियल नाटकामध्ये इतका मोठं एक्सपेरिमेंटेशन खूप दिवसानंतर येत आहे ते एक्सपेरिमेंटेशन सगळ्याच बाबतीत आहे सर्वप्रथम म्हणजे नेपथ्य लाईट्स जोरदार म्युझिक संगीत आणि कलाकारांचे अभिनय आणि सगळ्यात मुख्य म्हणजे या नाटकाचा कॉन्टेंट त्यामुळे लेखकांनी ज्या प्रकारे काश्मीरचा इश्यू आपल्या सगळ्यांसमोर मांडलेला आहे तो इतका वाखाणण्याजोगा हो आहे म्हणजे फार सेन्सिटिव्ह विषय आणि खूप न्यूट्रली मांडण्याची ताकद लेखकांनी दाखवलेली आहे त्यामुळे आम्हाला कलाकार म्हणून ते कला निभावतानासुद्धा तितकीच मजा येते तितकीच एक रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा असते आत्ता जसं अनवर आणि श्यामलाल म्हणजेच प्रमोद दादा आणि संजय जसं म्हणाले तसे काश्मीरमध्ये एक घटना घडते ज्या ज्या गावांमध्ये जे दैनंदिन आहे त्यांच्यासाठी फार काही नवीन नाही आहे आपल्या सगळ्या लोकांना असं वाटतं की अरे बापरी तिकडे असं होतं पण त्या त्यांची ती लाईफस्टाईलच झाली असं झालं दुर्दैव येते ती घटना घडल्यानंतर त्यांच्या घरात हे जेव्हा चार पाच पात्र असतात एकत्र तेव्हा काय काय विषय होतात आणि कोणाची कोणाची विचारसरणी काय आहे ही मांडण्याचा लेखकांनी बहुत तहेदिलचे प्रयत्न केलेला आहे आणि मला असं वाटतं की आपण काश्मीर जेव्हा म्हणतो तेव्हा आपण पृथ्वीवरचा स्वर्ग हे एक वाक्य असतं ते आपण नाटकात म्हणजे रंगमंचावर पुरेपूर दाखवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे जो यशस्वी प्रयत्न आहे आणि त्याचबरोबरी ना आपण फक्त तेवढी एकच साईड बघतो की काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग पण त्या अनुषंगाने तिकडे खरंच लोक जे जगणारे आहेत तिकडे तिकडचे जे रहिवासी आहेत त्यांना खरंच हा स्वर्ग वाटतो आहे का त्यांच्या ज्या वेदना आहेत त्यांचा जो आक्रोश आहे तो आजपर्यंत आपल्यापर्यंत कधी पोचलेलाच नाही आहे तर त्यामुळे ह्या नाटकाच्या विषया थ्रू आपण ते सगळे लोकांपर्यंत पोचवण्याचा एक छान प्रयत्न करतो आहे त्यामुळे मला असं वाटतं इट्स अ व्हेरी अमेझिंग अमालगमेशन ऑफ लाईट्स सेट कॉन्टेंट लिखाण अभिनय सगळ्याच बाजू फार जमेच्या आहेत आणि खूप सेन्सिटिव्ह विषय मी पुन्हा एकदा म्हणते खूप सेन्सिटिव्ह विषय खूप न्यूट्रली लोकांसमोर मांडलेला आहे कोण चूक कोण बरोबर ह्यातला भागच नाही आहे फक्त तिकडे काय घडतं आहे ते आपल्या कलाकृतीतून आपण प्रेक्षकांसमोर सादर करतो आहोत या नाटकामध्ये मी मोहम्मद म्हणून एक कॅरेक्टर आहे जी भूमिका साकारतो आहे तो एक एक्स इंडियन एक आर्मी ऑफिसर आहे आणि तो खूप वर्षांपासून त्या एका गावात राहतो आहे जिकडे फार काही वस्ती नाही आहे त्यामुळे त्याचा एक मित्र आहे फक्त जो आहे श्यामलाल त्याच्या घरातले सगळे लोक आ, काही कारणाने वेगळे झालेत किंवा त्यांचे मार्ग आत्ता एकत्र नाही आहेत त्यामुळे हा जो श्यामलाल आहे तोच माझी फॅमिली आहे आणि त्याची मी फॅमिली आहे असे ते दोघं त्या गावात राहत असतात आणि त्याच्यातनं जसं म्हटलं तसं एक तीन चार लोक तिकडे एका इन्सिडेंट्समुळे येतात आणि मग प्रत्येकाचा त्याच्या त्याच्या दृष्टिकोनाने ह्याच मुद्द्याकडे बघण्याचा जो नजरिया आहे ना तो उलगडत जातो त्यामुळे हे काम करताना हे मोहम्मद हे पात्र निभावताना निभावताना पण फार मजा येते कारण त्यात अनेक इंटरपर्सनल रिलेशनशिप्स आहेत म्हणजे त्याचं स्वतःचं एक दुःख आहे काश्मीरबद्दल वाटणारं त्याचं एक वेगळं दुःख आहे इंडियन आर्मीचं जे दुःख आहे तेही त्याचं रिप्रेझेंटेशन त्याच्याकडून होतं एक माणूस म्हणून कसं असावं किंवा माणूस की जपणं म्हणजे काय हे पण त्या कॅरेक्टरमधून बाहेर येतं तर असं एक ओवरऑल खूप छान सुंदर कॅरेक्टर माझ्या वाट्याला आलं हे माझं भाग्य प्रोड्युसर्स डिरेक्टर्स आणि लेखकांचे मनपूर्वक आभार की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून हे कॅरेक्टर मला दिलं करायला आता आम्ही इतके प्रयोग केले एक सहा ते सात प्रयोग झाले त्यात लोकांच्या लोकांचे रिव्ह्यूज खूप छान आले त्यामुळे परफॉर्मन्सेस स्क्रिप्ट डिरेक्शन या गोष्टी तर खूप छान आहेतच पण तांत्रिकदृष्ट्या जो विचार केला गेला आहे तो भव्य दिव्य आहे आणि आम आमच्या प्रोड्युसर्सनी हे नाटक रंगमंचावर आणण्याचं जे धाडस केलं आहे म्हणजे पडदा उघडल्यावर Uh, जे लोक बघायला येणार ते हमखास हंड्रेड अँड टेन पर्सेंट थक्क होणार एवढं म्हणजे एवढ्या लेवलला विचार केला गेला आहे यासाठी एक म्हणजे परफॉर्मन्स त्याच्यानंतर डिरेक्शन लेखन आणि तांत्रिकदृष्ट्या लाईट्स म्युझिक आणि सेट या सगळ्या गोष्टींचा मेळ असलेले एक भव्य दिव्य नाटक पाहायचं असेल तर प्रेक्षकांनी आवर्जून हे नाटक पाहावं अशी मी त्यांना विनंती करतो खूप म्हणजे त्यांचा भ्रमनिराश होणार नाही म्हणजे पडद्या उघडल्यापासून ते बंद होईपर्यंत ते थक्क होतील याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे अगदी बरोबर आहे प्रमोद असं म्हणाला तसं की आ... प्रेक्षकांनी का यावं तर मला असं वाटतं की आवर्जून यावं कारण प्रेक्षकांचेही अनेक वेगवेगळे आपण काय म्हणूया त्यांचे काही गुणधर्म असतात प्रेक्षक म्हणून त्यामुळे नेपथ्य हे दैदिप्यमान आहे ह्यात काही वादच नाही संगीत आहे पण त्याचबरोबरीने जो सुजाण प्रेक्षक असतो त्याला कॉन्टेंट किंवा त्यातला जो मूळ गाभा आहे नाटकाचा ती त्याची मांडणी लेखनाचं लेखनाची जी जादू आहे किंवा आम्ही जे परफॉर्म करतो अभिनयातला जो एक कौशल्य आहे हे सगळ्याचा जर मिलाफ बघायचा असेल ना तर सफरचंद हे नाटक बघायला नक्की या आणि तुम्हाला रसिक प्रेक्षकांचा जसं प्रमोद दत्नी सांगितलं तसं तुम्हाला नक्कीच काहीतरी ह्या नाटकातून घेऊन जाता येईल घरी जाता जाता परत एकदा विचार करणार करायला लावणारं एक नाटक आहे फक्त एंटरटेनमेंट नसून ह्याच्यात प्रचंड सामाजिक भान ठेवून लिहिलं गेलेली हे एक कलाकृती आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे येताना बरं हे मी जेव्हा सामाजिक कलाकृ सामाजिक भान ठेवलेली कलाकृती म्हणतोय त्यात कुठेही बोध नाही त्यामुळे आपण एंटरटेनिंग वेमध्येच एक खूप मोठा मेसेज लोकांसमोर मांडलेला आहे त्यामुळे ऑल अँड ऑल इफ यू सी कमर्शियल नाटकाचं एक ब्रिलियंट पॅकेज म्हणजे सफरचंद आहे त्यामुळे प्रेक्षक प्रेक्षक हो रसिक प्रेक्षक हो मायबाप प्रेक्षक हो जरूर हे नाटक बघायला या आणि आम्ही सगळे तुम्हाला ऑडियन्समध्ये बघायला उत्सुकच आहोत मी आधी हे गुजराती नाटक पाहिलं होतं त्यामुळे माझं फर्स्ट इम्प्रेशन होतं या पात्राविषयी सर्टन आणि मला हे पात्र करण्याचं कारण मुळात मी, मी लेखक आहे मी लेखक दिग्दर्शक आहे मी बऱ्याच कालावधीनंतर अभिनय करतो आहे मी अभिनय करण्याचं धाडस करण्यामागचं कारणच असं होतं की मी हे नाटक पाहिलं तो अनुभव घेतला जे पात्र मी साकारणार होतं ते पात्र मी अनुभवलं आणि मला असं झालं की ही संधी आपण सोडायला नको मला ज्या गोष्टीने ट्रिगल के केलं ती गोष्ट म्हणजे ह्या ह्या पात्राची रेंज या पात्राला ह्या पात्रामध्ये जितकं माणूस पण आहे तितकं माणूस पण कदाचित दुसऱ्या कुठल्या पात्रामध्ये मला बघता येणार नाही इतकं माणूस पण या पात्रामध्ये ज्याने माणसाचे जे आपण नऊ रस म्हणतो ना त्यातले जवळजवळ सगळे र सगळे रस अनुभवलेत वैयक्तिक आयुष्यात हे मला बघताना सतत जाणवतं त्या शेड्सपोटी किंवा एका स्वार्थी नटाच्या किंवा कलाकाराच्या अट्टाहासापोटी मला असं वाटलं की, वा वाट की नाही आपण हे पात्र सोडलं नाही पाहिजे आणि म्हणून मग मी हे नाटक आणि ह्या ह्या पात ह्या हे पात्र साकारण्याचा आणि या नाटकाचा भाग होण्याचा विचार केला मुळात जसं म्हटल्याप्रमाणे की आपण ब मुंबईत राहतो आपण खूप सेफ एन्व्हायरमेंटमध्ये राहतो आपल्याला तिकडच्या गोष्टी तिकडचे प्रॉब्लेम्स तिकडच्या युवकांचे प्रॉब्लेम्स माहीत नाही आहेत ते जेव्हा त्या पात्राच्या निमित्ताने माझ्या कानावर पडले किंवा मी ते ऐकले ते वाचले तेव्हा मला हे खूप आतून असं वाटलं की आपण ते लोकांपर्यंत मांडण्याचं माध्यम व्हायला हवं ही एक माझी वैयक्तिक गरज वाटली मला की जे जे कदाचित मला घरी गेल्यानंतर एक एक शांत झोप येऊ शकेल की हा बाबा आज आपण निदान आलेल्या चाळीस लोकांना तिकडच्या माणसांचा प्रॉब्लेम सा सांगितला ज्या माणसांना बघून तुम्हाला स्वतःची दया येईल त्या समोरच्या पात्राची म्हणजे माझी दया येईल स्वतःची पण की वाटेल ॲज अ सोसायटी किंवा ॲज अ इंडियन सिटिझन म्हणून हे हे जितकं क्रेडिट काय म्हणेन मी जर ते आम्ही पोहोचवू शकलो तर आम्ही जेवढे नट म्हणून आमच्या सगळ्यांचं क्रेडिट आहे तितकंच क्रेडिट आमच्या लेखकाचं आहे की त्याने तितक्या समर्थपणे ते सगळ्या प्रेक्षकांपर्यंत आहे आणि ह्याच काही कारणांमुळे आणि अगेन हे तर माझ्या पात्राचं झालंच पण त्याहून जास्त जसं दादा म्हणाला नाटकाचा कॉन्टेंट जो खूप गरजेचा आहे आणि नाटक म्हणून जो काही अनुभव आम्हाला मिळतो त्या अनुभवासाठी मला या नाटकाचा भाग व्हावंसं वाटलं आणि मी झालो फॉर्च्युनेटली माझ्याकडे नाटक जेव्हा चालून ना आलं तेव्हा सर्वात आधी मला जे आवडलं ते म्हणजे काश्मीर रंगमंचावर उभं करण्याचा जो एक सुंदर प्रयत्न झालेला आहे ना म्हणजे मराठी नाटकांमध्ये ह्या फ्लेवरचा बाज अजून कधी आला नव्हता mm. त्यामुळे त्यातला त्यातला एक छोटासा का होईना भाग होण्याचं अहोभाग्य लाभ लाभतं आहे ते सोडणं शक्य नव्हतं एकतर कॅरेक्टर म्हणून सुद्धा ते कॅरेक्टर इतकं छान लिहिलं गेलेलं आहे सगळेच त्याच्या सगळेच अंग म्हणूया आपण त्यामुळे एका चांगल्या प्रॉडक्शनचा भाग होणं हे पण फार मोठी गोष्ट असते त्यामुळे भरत सर किंवा अजयदादा आणि प्रवीण दादा हे जे आमचे खंदे प्रोड्युसर्स आहेत राजेश सरांसारखे उत्तम दिग्दर्शक मुग्धा सारखी एक कमाल ताकद असलेली लेखिका ह्या सगळ्यांची कलाकृती आपल्याला साकारता येणं हे परत माझ्यासाठी एक खूप मोठं कारण होतं हे नाटक स्वीकारण्याचं मी गुजराती नाटक पाहिलं होतं आणि म्हणजे त्यावेळी मी खूप मस्त वाटलं होतं रेव्हा वा काय छान आहे म्हणजे केवढा कंटेंट तर आहेच नाटकात परफॉर्मन्स पण छान आहे डिरेक्शन पण छान आहे पण तांत्रिकदृष्ट्या पण खूप छान विचार केला गेला के आहे त्यामुळे त्यावेळी मला माहीत नव्हतं की हे नाटक मी करणार आहे पुढे कधी जाऊन मला या नाटकासाठी विचारणार आहेत आणि ते तो शो संपल्यानंतरच मला आमचे एक प्रोड्युसर होते प्रोड्युसर आहेत म्हणजे भरत नारायणदास टक्कर त्यांनी सांगितलं की तुला हा रोल करायचा आहे आणि मी हे नाटक मराठीत आणतो आहे तुला काय वाटेल हे नाटक मराठीत आलं तर मी म्हटलं खूप छान म्हणजे मराठीत तर हा खूप एक नवीन प्रयोग होईल आणि आवर्जून तुम्ही आणलं पाहिजे मराठीत कारण कोडमंत्रमध्ये मी त्यांची ताकद पाहिली होती त्यांनी कोडमंत्र मराठीत आणून खूप छान प्रयोग केले होते त्याचे भरपूर प्रयोग केले होते त्याच्यामुळे मला माहीत होतं की हे नाटक मराठीत खूप छान होईल आणि तसं मला याचा भाग होता आला आणि माझं कॅरेक्टर एक तरल अनुभव देणारा म्हणजे एक त्या माहोलमध्ये खूप छान लाईट असं म स्वतःवर प्रेम करणारा सफरछंदावर त्याच्या फळांवर प्रेम करणारा त्याचा जो मित्र आहे मोहम्मद चाचा त्याच्यावर नितांत प्रेम करणारा असा माणूस त्यामुळे एक खूप छान पॉझिटिव्ह शेड असलेलं हे कॅरेक्टर मला आधीपासूनच आवडलं होतं त्यामुळे जेव्हा मला विचारलं तेव्हा मला वाटलं की नाही हंड्रेड पर्सेंट हे केलंच पाहिजे आणि तसा मी या नाटकाचा भाग झालो आमचे दिग्दर्शक राजेश जोशी आणि आमचे प्रोड्युसर राजे कासुर्डे भरतनारायण नारायण टक्कर आणि प्रवीण भोसले यांचे मी आभार मानतो की त्यांच्यामुळे मी या नाटकाचा भाग झालो आणि या माझ्या मस्त टीमबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली म्हणून त्यांचे धन्यवाद मी एक छोटंसं छो छीसी गोष्ट सांगतो नाटकाविषयी मी आता तेच विचार होतो मला ॲक्च्युली आपले भारतीय नाटककार आहेत त्यांचं मला नाव आठवत नाही आहेत पण मी नसरुद्दीन सा शाहसाहेबांनी हा एक किस्सा सांगितला होता की नाटकाची ब्युटी काय की जेव्हा सिनेमामध्ये हिरो हिरोईनला म्हणतो की व देखो चांद तेव्हा कॅमेरा फिरतो आपल्याला फ्रेममध्ये चंद्र दिसतो हिरोईन खुश होते नाटकाच्या अवकाशात जेव्हा हिरो आपल्या हिरोईनला बोलतो की व देखो चांद तेव्हा हिरोईन वर बघते हिरोसुद्धा वर बघतो प्रेक्षकसुद्धा वर बघतो वरती चंद्र नसतो पण प्रेक्षकांना तो चंद्र दिसतो मी लोगोको उनके दिल का चांद दिखाता दिखाताहू तर नाटकाचं हे सौंदर्य आहे हेच सौंदर्य आम्ही आमच्या टीमने किंवा आमच्या दिग्दर्शकांनी त्याला बळ देण्याचं इतका सुंदर आणि आटोकाट प्रयत्न केलेला आहे की आ, मी म्हण मन, जसं म्हणालो ना आता की तुम्हाला काश्मीरमध्ये आल्याचा अनुभव हे नाटक नक्की देईल जेव्हा जेव्हा आम्ही जे म्हणतो आहे की तुम्ही ह्या तुम्हाला इथे काश्मीरचा अनुभव मिळेल सो वी मीन इट की तुम्ही नक्की या तुम्हाला इथे बर्फ अनुभवता येईल तुम्हाला थंडी वाजेल नाटकात तुम्हाला तिकडचे सुमधुर आवाज ऐकू येतील तुम्हाला तिकडचा सुगंध येईल सगळं सगळं होईल तुम्ही नक्की या नाटकासाठी थँक्यू आता मुळात काय आहे इथे टीममध्ये पण बरेच म्हणजे काही एक दोघं आम्ही लेखक आहोत किंवा काही दिग्दर्शक आहेत काही तर आम्ही मग जसे रिहर्सल करायचो पूर्वी म्हणजे आमच्या टीमबरोबर ॲज अ दिग्दर्शक म्हणून तर त्याच्यानंतर आम्ही जेव्हा इथे रिहर्सल करायला आलो तर करा एक मस्त छान विद्यार्थी बनून त्याची जी काही मजा होती ती म्हणजे आम्ही कधीच विसरणार नाही आणि आमची टीम खूप प्रचंड छान टीम आहे त्याच्यामुळे तो रॅपो आमचा पहिल्या दिवसापासून झाला आणि त्याच्यामुळे रिहर्सलच्या प्रोसेसची जी काही मजा आम्ही घेतली आहे ना ती खरंच आम्ही खूप म्हणजे लाईफ टाईम आठवण ठेवू आणि आता आम्ही प्रयोग करताना ते अजून मजा घेतो आहे काही गोष्टींची तालमीच्या ह्याच्यात खरंच काही गोष्टी खूप मजेशीर घडल्या जसं की वेळेचा एक मुद्दा तर पहिल्या दिवशी मीटिंग झाली तेव्हा सगळ्यांनी आपापल्या वेळा दिला तारखा दिल्या टायमिंग ठरली आणि प्रमोद दास अनफॉर्च्युनेटली शूट असायचं ठाण्याला संध्याकाळच्या वेळेस त्याचं शूट संपायचं आणि संध्याकाळी आमची तालीम असायची बोरिवलीला <laughs> आणि शब्द देऊन तो बिचारा कधी वेळेत पोचायचाच नाही <laughs> आणि आमचे निर्माते आणि आमचे दिग्दर्शक जे गरम व्हायचे आणि त्याच्यानंतर जो आणि ऍक्च्युली दादा म्हणजे दिग्द म्हणजे जे मुंबईत ज्यांनी प्रागिक रंगभूमी केली एकांकिका वगैरे त्या सगळ्यांना माहिती माहितीये त्यांनी खूप लोकांना खूप कलाकारांना घडवलं किंवा त्यांना डिरेक्ट केलं तर तो जेव्हा दिग्दर्शक असायचा तेव्हा तो कसा चिडायचा ऐस हे बऱ्याच लोकांनी अनुभवलं आणि जेव्हा तो असा यायचा त्या जेव्हा त्या दरवाज्यात इन व्हायचा आणि त्याचे डोळे भांबवलेले असायचे लहान बाळासारखे तेव्हा आम्हाला खूप हसू यायचं त्याचं म्हणतात ना की तुम्ही कष्ट केलं की फळ मिळतं तर ते फळ मिळालं आहे आम्हाला सफरचंद नावाचं आणि खूप वेगळा विषय आहे आणि सिरियस आहे थोडासा पण काय होतं असे विषय कधी कधी प्रिची होतात आणि त्याची भीती असते की हे प्रीची होईल का काय आणि प्रेक्षकांना बोर होऊ शकतं पण ज्या पद्धतीने हा एक्झिक्यूट केला आहे हा विषय म्हणजे नेपथ्य असेल किंवा लाईट डिझाईन असेल सगळ्यांचे कॉस्ट्युम्स असतील परफॉर्मन्सेस ज्या पद्धतीने कारण सगळेच उत्तम कलाकार आहेत तर एक्झिक्युशनमुळे सिरियस विषय इतका छान प्रेझेंट झालेला आहे की मला असं वाटतं प्रेक्षकांसाठी परवणी आणि सगळ्यांनी बघावा म्हणजे हे नाटक बघावं कारण अशा पद्धतीचं एक्झिक्युशन मला नाही वाटत आता तरी म्हणजे अजून तरी झालंय मराठी रंगभूमीवर तर आ, काश्मीर प्रश्न आहे पण छान पद्धतीने सांगितला गेला आहे जो मला नाही वाटत सिनेमामध्ये किंवा थिएटरमध्ये अजून असं झालेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी प्लीज नक्की या हे नाटक बघायला काय बिकॉज इट्स आय कॅन्डी आय फील झेलम नावाचं कॅरेक्टर प्ले करते मी झेलम जी नदी आहे जी हिंदुस्थानातनं पाकिस्तानात जाते तर त्या नदीचं जे नाव आहे ते मला मिळालं आहे त्यामुळे नावाबद्दल खास मला विशेष आनंद झाला आहे की ह्या नावाचं मी कॅरेक्टर करते आहे आणि तेवढंच महत्त्वसुद्धा आहे ह्या कॅरेक्टरचं नाटक बघितल्यावर कळेल मी सगळंच रिव्हील नाही करणार आहे पण मस्त कॅरेक्टर आहे आणि मी एकटी मुलगी आहे नाटकामध्ये <laughs> त्यामुळे खूप स्पेशल वाटतं मला आणि मला स्पेशल फील करवतात हे सगळे <laughs> खरंच जेंटलमन आहेत सगळी ही माणसं नाटकातली सगळीच मुलं म्हणजे असं जेंडर बायस काहीच नाही आहे मला त्यांच्यातलंच एक त्यांनी एक मुलगा असल्यासारखंच ट्रीट करतात आणि मजा येते मला झेलम प्ले करताना तर आय फील मी लकी आहे मी झेलम प्ले करते आणि मला असं माझ्या ऐकण्यात आलं होतं की बऱ्याच मुलींचे ऑडिशन झाले था। आणि त्यानंतर मी सिलेक्ट झाले तर मला मला खूपच भाग्यवान असल्यासारखं वाटतंय कारण मराठीतलं पहिलं नाटक आहे माझं पूर्वी जे काय मी थिएटर केलं ते हिंदी केलं तर पहिलं मराठी नाटक आणि ह्या स्केलचं मिळावं तर दिस इज शिअर लक आय बिलीव्ह मला असं वाटतं क्वचितच असं घडतं की सगळीच चांगली माणसं एका जागी येतात आणि भेटतात तर तेच मिरेक्युलस म्हणजे मिरॅक्युलस झालं या नाटकाबद्दल कारण प्रोड्युसरपासून बॅकस्टेजमधल्या मधल्या मुलापर्यंत लाईट uh, मनपासून बॅ uh, जे बॅकस्टेज कलाकार आहेत हे आर्टिस्ट सगळीच माणसं इतकी पॅशनेट आणि इतकी चांगली ह्युमन बिंग्ज आहेत तर हे खूप छान घडलं आहे माझ्या बाबतीत आणि मला ह्याचा इतका आनंद आहे कारण खूप स्मूदली काम होतं आहे आणि सगळे एकमेकांची एवढी काळजी घेतात सगळ्यांचा सा परफॉर्मन्स चांगला झाला पाहिजे ह्याच्याबद्दल काळजी घेतली जाते वेळोवेळी एकमेकांना सजेशन्स देणं असेल सांभाळून घेणं असेल तर हे सगळंच खूप छान आहे आणि ह्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच कमाल आहे कारण मला असं वाटतं आर्टिस्ट हा आधी एक चांगला माणूस असला पाहिजे आणि ही सगळी खूप चांगली माणसं आहेत त्यामुळे नाटक बघणाऱ्यांना पण ती एक वाईब मिळते की चांगली माणसं चांगला विषय घेऊन आली आहेत तर या आय फील व्हेरी लकी वर्किंग विथ दीज पीपल नमस्कार माझं नाव अक्षय वर्तक मी सफरचंद या नाटकात इब्राहिम आणि विरेंद्र प्रताप सिंग असे दोन रोल करतो आहे इब्राहिम हा काश्मीरी मिलिटंट इंडियन इंद, मिलिटंट आहे आणि विरेंद्र प्रताप सिंग हा झेलमचा नवरा आहे असे दोन पात्र करतो आहे आणि शर्मिलाने सर्ग सगळंच सांगितलं आहे त्यामुळे मी अजून काही वेगळं सांगत नाही तुम्ही नक्की एकदा हा अनुभव घ्या म्हणजे काश्मीरी अनुभव अनुभवाला नाट्यगृहात नक्की या तुम्हाला नक्की आवडेल आणि मुळात हे गुजराती नाटक होतं जे स्नेहा देसाईने लिहिलं होतं आणि रूपांतरित मुग्धा गोडबल यांनी केलं तर ते इतक्या छान पद्धतीने त्यांनी रूपांतरित केलं आहे की म्हणजे गुजराती ऑडियन्स आणि मराठी ऑडियन्स याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक असतो तर त्या पद्धतीने त्यांनी ते लिहिलं आहे आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं आहे आणि लोकांना आहे ते याच्यामध्ये द दिग्दर्शकाचं आणि आमचे जे प्रोड्युसर आहेत प्रोड्युसर्स आहेत तिघं भरत दास टक्कर प्रवीण भोसले आणि अजय कासोडे आणि डिरेक्टर राजेश जोशी सर यांनी ते लिहिलेला पार पाडलेलं आहे आणि खूप मजा येते तालमीची प्रोसेस पण खूप गमतीदार होती म्हणजे जसं आधी प्रमोद म्हणाला होता की टाईम ठरायचं पण क कधी उशीर व्हायचं वगैरे त्यामुळे सर मग गरम व्हायचे आणि ते सगळं तो एक ते पाच मिनटाचा ड्रामा असायचा पण त्याच्यानंतर सगळं नॉर्मल व्हायचं नंतर मग सगळं हसत खेळत सगळं सुरू होतं आणि मजा येते आणि तुम्ही नक्की बघायला या आणि सगळ्यांची कामं छान होत आहेत मी एवढंच म्हणेन की नक्की एकदा अनुभव घ्यायला या नमस्कार मी रुपेश खरे मी याच्यात राशीद ही भूमिका साकारतोय आहे मोहम्मद चाचाचा मुलगा जो आ, एक टेररिस्ट आहे आणि त्याची खूप मोठी स्वप्नं असतात पण काही अडचणींमुळे भारत पाकिस्तान काश्मीर यांच्या ज्या गोष्टी घडतात यामध्ये तर त्यातला एक अपवाद जो आहे की त्यांनी त्याचं एक वेगळं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो आ, मी राशीद हे कॅरेक्टर प्ले करतो आहे मुळात बॅकस्टेजपासून uh, तर ऑनस्टेजपर्यंतचा हा माझा प्रवास आहे मी एका नाटकाला मी आधी बॅकस्टेज करत होतो आणि आता मी ऑनस्टेजला इकडं भूमिका साकारतो आहे ऑनस्टेजवर आणि uh, नाटकाबद्दल बोलायला गेलं तर खूप वेगळ्या धाटणीचं नाटक आहे तिघं प्रोड्युसरांनी हे ज एक एक प्रकारचं एक शिवधनुष्य हातात घेतलेलं आहे खूप मोठा सेट आहे म्युझिक लाईट तांत्रिकदृष्ट्या हे नाटक खूप सुंदर आहे आणि पृथ्वीवरचा स्वर्ग याला ज्या पद्धतीने एक टॅगलाईन दिली गेलेली ती खरंच आहे तर रसिक मायबा प्रेक्षकांना एवढीच विनंती करेल की जर तुम्हाला मराठी रंगभूमीवरती स्वर्ग अनुभवायचा असेल तर आमचं सफरचंद हे नाटक तुम्ही नक्की बघायला या नमस्कार मी राज आर्यन आणि या नाटकामध्ये माझा रोल आहे अल्ताफ म्हणजेच अनवर याचा छोटा भाऊ तर अल्ताफच्या पर्सनॅलिटीबद्दल जर सांगायला गेलं तर आपलं की तो खूप एक स्वीट एक काम असा नेचरचा एक मा लहान मुलगा आहे म्हणजे त्याचा आता स्टोरीवरती जात नाही पण सांगायला गेलं तर आता हे जे माझी टीम टीम आहे ही खूप हंबल आहे खूप म्हणजे डाऊन टू अर्थ आहे आणि माझं प बघायला गेलं तर माझं पहिलंच नाटक माझं पहि मी कधी ह्याच्या आधी थिएटर केलेलं नाही आहे पण तरी ह्या लोकांनी मला खूप असं म्हणजे पुश केलं फॉवर्ड की तू हे कर तुझे मिस माझे मिस्टेक्स वगैरे सांगितले की तू असं कर तू तसं कर आणि सगळेच एकदम खूप छान आहेत खूप छान टीम आहे आणि सेट आमचं सेट जे आहे ते सेट पण रंग फिरता रंगमंच आहे तर जे की आता खूप नवीन आहे आणि नक्की नक्की या बघायला तुम्ही नाटक तुम्हाला नक्की आवडेल हे नमस्कार माझं नाव आहे अमीर अरुणाशा तडवळकर आणि मी याच्यामध्ये सुलेमान नावाचे कॅरेक्टर करतो आहे सगळ्यांनी सगळंच सांगितलेलं आहे त्यामुळे मी काही जास्त सांगणार नाही आहे मी फक्त आवाहन करेन की तुम्ही नक्की या फिरता रंगमंच काश्मीर वेगळा प्रश्न वेगळ्या पद्धतीने मांडलेलं हे पाहायचं असेल अनुभवायचं असेल तर सफरचंद हे नाटक पाहायला नक्की या धन्यवाद